focus game on my boat till our jail. So fast. पायाखाली बघत चल, बॅटरी इकडे तिकडे फिरू नको, पायाखाली बॅटरी लाव, लवकर चल पप्पा उठतील आता, मग एकदा सोडलं की आपल्याला बघायला नाही भेटणार, चल लवकर चल चल लवकर चल. सावकाश सावकाश चल जरा पायाकडे पण बघ, लगेच येऊ बघून आपण, लवकर बघून जाऊ आपण. तर मम्मी उठली तर डायरेक्ट गेली इकडे खाली शोधत. अगं बाय काय करतो बघायला आलो होतो, सकाळी लवकर सोडायला भेटणार नाही आम्हाला. थांब, दरवाजा नाही उघडणार आम्ही, फक्त दरवाजेवरून बघताव आणि मग आपण येऊ. किती दिवसात ना आज आपल्याला बघायला मिळेल. दादा वाढल्याचा दार उघडायचा का नाही? दरवाजा उघडायचा नाही उघडायचा, अजिबात दरवाजा नाही उघडायचा. जर लवकर उघडलाच तर सर्व गुरा गोंधळ करतील, नको उघडायला. वर दरवाजाच्या वरतूनच बघू, लांबूनच बघू, आणि तो बैल खतरनाक आहे, दाव तोडून सगळं मोडून टाकतील. तो शांत दिसतो तेवढा, एवढा शांत नाही, उगाच नाही वाढ वरती रानात 6-6 महिने राहते. ते शांत आहेत पण खतरनाक पण आहेत ते. जरा बघायला भेटलं तर बरं होईल ग, कारण सकाळी पप्पानी सोडलं की आम्हाला बघायला नाही भेटणार. लवकर सोडतो पप्पा. अरे बाबा आता 5:30 वाजले, आता थोड्या वेळा 6 वाजता पप्पा सोडतील, तेव्हा निवांत मस्त बाहेर बघायला भेटेल, तेव्हा बघ मस्त पैकी. आता सर बघू घरी. ए चल रे बा, थांब थांब वरनच बघू, थांब थांब. बॅटरी मोठी आणायला पाहिजे होती रिले, छोटी का दिसत पण नाही काय. थांब, दिसतोय दिसतोय, तो बघ तो बघ, डोळे दिसतात का तुला? बापरे केवढी मोठी शिंग झाली बघ त्याची, बापरे. अगं थांब जरा थोडीशी, पप्पा आले की लवकर सोडतील, मग उजेडातनं बघायला पण नाही भेटत. चला घरात बघतली ना, थांब थांब भरपूर दिवसान आला. थांब जरा ती बॅटरी लावून जरा बघू ते शिंग बघ, बापरे केवढी शिंग. त्याला मी कधी लहान असताना बघितली होती एवढी शिंग, बापरे. आता काळोखातून एवढं तरी दिसतोय चांगल्या उजेडातून भारी दिसला असता. थांब मी तू रानात ना सगळ्या गुरांना सांभाळून आणतो, वाघाला घाबरत नाही तू? बघ बघ कशी ती बस. चल जाऊ आता घरी, 6 वाजता परत येऊ. पक्षी पण ओरडायला लागली, 6 वाजतील आता लोक. संध्याकाळी मम्मी जर आलास ना की मग वरत वाड्यात जायच्या अगोदर मला आवाज दे, उजेड चांगली बघायला मिळेल. कसला रानात राहतो, 6 महिने रानात राहतो उन्हाळचा, तू काय कुणाला घाबरतोय? रानातल्याला काय भीतोय काय तो? एवढ्या बुरांना वरण सांभाळून आणतो, पाऊस पडायला लागला की गुरांना अगदी सारे पाऊस सांभाळून आणतो वरना. उन्हाळचा आपला राहतो वरती, रानातल्याला काय घाबरत नाही तो, तो वाघाला खायला सोडून. शिंगा एवढी कशी काय मोठी झाली? रशी सोडा कशी बांधली होती? बॅटरी आणायला पाहिजे होती, 6 वाजले तरी काळकूच आहे अजून वाढत. थांब थांब हॅलो
थांब पप्पा आहेत, थांब रानात भारी राहतो एकटा, वाघ रानात त्रास देतो म्हणून आपण सगळी गुरं खाली आणली, पण हा तरी पण वरती एकटाच राहतो, जबरदस्त हिंमत आहे त्याच्यात, म्हणूनच बघायचं होतं मला एवढ्या सकाळी. बरं झालं बघितली, तीन चार वर्ष बघितली नव्हती त्याला मी, खूप मस्त वाटलं मला बघून. आता पप्पांनी सावस्ता सोडली आणि बघायला भेटलं तरी चालेल, मस्त वाटलं एकदम. मला पावसाळा रानात राहतो म्हणजे कसलं काळजी असेल त्याचं, संध्याकाळी आलं तर खरंच बरं होईल.